नमस्कार, मी गौरी मोरे. आय एन डब्ल्यू मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी येते मुरबाड मधून. मुरबाड मधील मसा यात्रेसाठी तयारी सुरू झाली असून ही यात्रा 2 जानेवारी पासून सुरू होत आहे. सध्या तिची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांना म्हसोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट कडून चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पश्ते, सचिव बाळू कुर्ले, उपाध्यक्ष श्याम शेट्टे यांनी सांगितलंय. ही यात्रा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश मध्येही प्रसिद्ध आहे. येथील भक्त व्यापारी मोठ्या संख्येने येतात. पूर्वी साधारण महिनाभर चालणारी ही यात्रा आता मात्र 15 दिवस चालते. दर दिवशी 3 ते 4 लाख भाविक हजेरी लावतात. यात्रेत तमाशाचे फळ, मोद, ककुबा, संसार उपयोगी भांडी, टोपली बाजार, आकाश पाळणा असतो. घोंगडी बाजार व खिल्लारी बैल खरेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात यात्रेत दिसते. 1 जानेवारीला रात्री 12 वाजता प्रथम पूजा केली जाईल. मागील वर्षी खासदार कपिल पाटील यांना संस्थेच्या वतीनं मान देण्यात आला होता. यावर्षी 2 जानेवारी हा हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल यांचा बलिदान दिवस येत आहे. हा कार्यक्रम सरकारी असल्यानं पालकमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असून पूजेचा मानही त्यांना देण्यात येणार असल्याचं पश्ते व कुर्ले यांनी सांगितलंय. गळ लावण्याचा सोहळा 3 जानेवारीला होणार आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत 1000 भाविकांना राहता येईल यासाठी 2 मजली भक्त निवास बांधण्यात आलाय. तात्पुरत्या स्वरूपात 4000 भाविक राहतील अशी व्यवस्था म्हणून ट्रस्टच्या वतीनं मंडप तयार करण्यात आला आहे. पोलिसांनीही बंदोबस्ताची आखणी केली आहे. या यात्रेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी दर्शन रांगेत मंडप टाकण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी मंदिराभोवती देवस्थानने CCTV कॅमेरे बसवल्याचे पश्ते यांनी सांगितलंय. येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याचंही विश्वस्तांनी सांगितलंय.